नमस्कार सगळ्यांचं लाईव्ह चंद्रपूरमध्ये स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत भूषण फुसे, उच्च शिक्षित आणि अनेक वर्षांपासून या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक आंदोलनं त्यांनी उभी केली आहेत. आपण त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत की काय नेमकी समस्या इथल्या राजुरा विधानसभा क्षेत्राची आहे, किंवा अनेक वर्षापासून जे राजकीय भेदभाव इथे होताना दिसत आहेत, आणि या लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मुळात इथल्या समस्या आणि या समस्याचं यांच्याकडे काय उत्तर आहे. नमस्कार, लाईव्ह चंद्रपूरमध्ये आपलं स्वागत आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये काय अवस्था आहे आणि आपण आपल्या हातनं काय व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? राजुरा विधानसभा ही खनिज संपत्ती, नदी पाणी जंगल यांनी नटलेली विधानसभा आहे, आणि दुर्दैव आहे या विधानसभेचं की इतका सुंदर परिसर असताना, इतका श्रीमंत परिसर असतानासुद्धा इथलं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास सूचकांक हे अतिशय खालवलेलं आहे. किंबहुना राज्यात या विधानसभेची गणनी हे अतिशय मागास विधानसभा म्हणून होते, हे फार दुर्दैवी बाब आहे. तुम्ही बघा की जीवतीसारखा इतका निसर्गरम्य परिसर, आदिवासी बहुल आपल्याला तालुका मिळालेला आहे, पण तिथल्या लोकांना आजपर्यंत जमिनीचे पट्टे दिलेले नाही, तिथे फेरफार बंद आहे आणि त्यामुळे त्यांची प्रगती ही खुंटलेली आहे. दुसरा विषय घ्या गोंडपिपरी तालुक्याचा. या तालुक्यामध्ये 3-3-12 महिने वाहणाऱ्या नद्या आहेत. इथले कास्तकार मेहनती आहेत, इथल्या जमिनी चांगल्या आहेत, तरी पण इथल्या कास्तकाराला केवळ एका पिकावरती आपलं जीवन व्यापन करावं लागत आहे आणि त्यामुळे त्याचं दरडोई उत्पन्न वाढत नाही, आणि त्यामुळे गोंडपिपरीची जी अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा खुंटलेली आहे. जर आपण राजुराचा विचार केला तर राजुरामध्ये सुद्धा WCLचे अनेक प्रकल्प आहे, पण त्या प्रकल्पामध्ये स्थानिकांना प्राधान्य नाही, किंबहुना त्यांना तिथे डावललं जातं. दुसरीकडे आपण गडचांदूरसारखे सिमेंट नगरी बघतो आणि तिथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. मागील 40 वर्षापासून गडचांदूरला एक साधं बसस्थान इथलं राजकीय नेतृत्व नाही देऊ शकलं, ही या विधानसभेची शोकांतिका आहे. दुसरी गोष्ट अशी की सिमेंट कंपन्या इथे, त्याचं प्रदूषण इथल्या स्थानिक लोकांनी सहन करायचं, ॲक्सिडेंट्स आम्ही सहन करायचे, सारा नाहक त्रास आम्ही सहन करायचा, पण जेव्हा रोजगाराची वेळ येते तेव्हा परराज्यातले लोक येऊन इथे रोजगार करत आहे, जीवन व्यापन करत आहे, आणि इथले स्थानिक लोक हे दिवसेंदिवस मागास होत चाललेले आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत चाललेले आहे, आणि याची संपूर्ण जबाबदारी इथल्या राजकीय नेतृत्वाची आहे, आणि मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. एकंदरीत त्यांनी स्पष्ट आर्थिक, सामाजिक, राजकीय ह्या सगळ्या एकंदरीतदृष्ट्या जो राजुरा विधानसभा क्षेत्र आहे किती मागासलेला आहे त्यांनी व्यक्त केले. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये जे आपण सांगितलं खनिज संपत्ती, त्याचप्रमाणे कनाडगाव हे अभयारण्य आहे, ते अभयारण्य घोषित झालेलं आहे. इथे सूर्जागडसारखे प्रकल्प जवळ आहेत. या गोंडपिपरीच्याच माध्यमातून इथनं जो खनिज साठा आहे तो जातोय. इथे ब्रॉन्झ सुद्धा सापडलेला आहे, इथे अनेक सिमेंट फॅक्टरीसुद्धा इथे येतात. अशा वेळेस राजकीयदृष्ट्या जो विचार आपण करतोय पराभवानंद तर राजुऱ्यामधलाच आमदार इथे उभा राहतो असं स्थानिकांचं सुद्धा अनेक जी चर्चा आपण पाहायला मिळते. अशा वेळेस काय मनोभावना आहेत आपली, किंवा काय लोकांपर्यंत आपण पोहोचवणार आहात, अशा अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत आणि अशा समस्यांना आपण काय सोल्युशन देणार आहात? 1967 ही विधानसभा गठीत झाली आणि आजतागायत या विधानसभेचं नेतृत्व सातत्याने राजुरा तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांनी विविध पक्षातले केलेले आहे, आणि असं करत असताना गोंडपिपरी तालुक्यावर सातत्याने अन्याय केलेला आहे. गोंडपिपरीला फक्त आश्वासनं द्यायचे, पण मूळ प्रगतीच्या वेळेस, मूळ कामांच्या वेळेस दुर्लक्ष करायचं, आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये जितका विकास व्हायला पाहिजे, जितकी आर्थिक प्रगती व्हायला पाहिजे, इथली अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे तसं झालेलं नाही. माझं असं मानणं आहे की जोही राजकीय पुढारी या विधानसभेचं प्रतिनिधित्व करेल त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले एक क्लिअर इंटेंट, प्रामाणिक त्याच्यामध्ये आत्मीयता पाहिजे आपल्या स्थानिक लोकांबद्दल. दुसरं त्याच्याकडे विजन असलं पाहिजे की मी कसे प्रकल्प आणले पाहिजे ज्यामुळे माझ्या युवकांना रोजगार मिळेल, माझ्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल आणि त्यांना हमीभाव मिळेल. त्यानंतर हे करत असताना जर आपण आपल्या स्थानिक युवकांना डावलून परराज्यातल्या लोकांना जर प्राधान्य देत असोल तर माझ्या मते या राजकीय नेत्यांमध्ये नीतिमत्ता नाही, आणि त्यामुळे जनतेने यावेळेस त्यांना स्पष्टपणे नाकारलं पाहिजे.
नक्कीच ही सुद्धा भूमिका याने स्पष्ट झालेली आहे. मात्र परत एक लोकांच्या मनात मधला प्रश्न आहे की गोमपीपरी हा जो तालुका आहे या विधानसभा क्षेत्रामधला फॅक्टर राहिलेला आहे. इथनं जो आमदार निवडून जातो याचा निर्णय मात्र गोमपीपरी तालुका करत असतो. अशा वेळेस आपण हे बघतात की वारंवार राजुरा शहरातील उमेदवार असतात आणि 3 वर्षाचा अनुभव असलेले वामनराज चटप्पा आहेत, धोटे आहेत, सुभाषभाऊ धोटे आता आमदार आहेत आणि संजय धोटे आहेत, निमकर आहेत, असे अनेक दिग्गज नेते या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत. अशा वेळेस मुख्य भूमिका किंवा मुख्य जी ज्या क्षेत्रामध्ये हा राजुरा विधानसभा मागासलेला आहे, इथले शिक्षण असेल, बेरोजगारी असेल, अशा अनेक प्रश्नांना घेऊन तो आपण आंदोलन आतापर्यंत केले, अशा वेळेस या येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय नवीन आपण लोकांसमोर घेऊन येणार आहात आणि ते कसं साध्य करून दाखवणार आहात, काय आव्हानं असतील आपल्यासमोर? सर्वप्रथम माझं असं ठाम मत आहे की कुठलाही राजकीय पुढारी असो, जेव्हा तो जनप्रतिनिधी होतो, निवडून जातो, जनतेने जेव्हा त्याला निवडून दिलेले असते, तेव्हा त्या राजकीय पुढाऱ्याचं आमदार असो, खासदार असो, पालकमंत्री असो, यांचं प्रशासनावरती सक्त नियंत्रण असलं पाहिजे, त्यांच्यावरती त्यांची धास्ती असली पाहिजे. कारण आज आपण बघतोय की सर्वसामान्य शेतकरी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो, याला प्रशासन अतिशय त्रास देत आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी 50 चक्रा मारायला लावतायत, नाहक त्रास देत आहे. आणि जर त्या आमदाराचा, खासदाराचा जर प्रशासनावर वचक नसेल तर त्यांनी स्पष्टपणे राजीनामे देऊन दुसऱ्यांना संधी द्यावी, या ठाम मताचा मी आहे. झाला विषय गोमपीपरी तालुक्याचा, 3 नद्या असून 12 महिने वाहणाऱ्या नद्या असून जर आपण 1 सिंचनाचा प्रकल्प या तालुक्यासाठी नाही आणू शकलो, ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि मी येणाऱ्या काळात या मूलभूत गरजांवरतीच बोलणार आहे. यावेळेचं राजकारण हे दिल्ली मुंबईचं नसून हे केवळ या 4 तालुक्यांचं होईल आणि इथल्या स्थानिक मुद्द्यांवर होईल. केवळ मुद्दा हे फॅक्टर राहील, दुसरा कुठलाही फॅक्टर याच्या पुढे चालणार नाही, कारण मी स्वतः तो नॅरेटिव्ह आता सेट करणार आहे. नक्कीच आपल्यासोबत भूषण फुसे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील जे राजकीय वातावरण एकंदरीत आहेत, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, हा जो मागासलेपणा आहे, समृद्धतेने नटलेला नैसर्गिकदृष्ट्या हा शेती, शेतकरी किंवा नैसर्गिक शेतीवर अवलंबून असलेला हा तालुका किंवा राजुरा विधानसभा क्षेत्र आहे, एकीकडे औद्योगिक क्षेत्र, एकीकडे निसर्गाने नटलेला हा सगळा एकंदरीत चारही दिशांनी भरभटलेला हा जो गोमपीपरी, राजुरा, कोरपना, जीवती हे जे सगळे तालुके आहेत यांच्याकडे एकंदरीत बघता सगळ्या प्रश्नांची रोखठोक उत्तर आपल्याकडे फुसे यांच्याकडे मिळालेले आहेत. अनेक आंदोलन यांनी इथे केलेले आहेत आणि पुढे येणाऱ्या या विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचा जो नेरेटिव्ह आहे, त्यांनी जे आता सरळ लोकांसमोर सांगितलं आहेत की ही जी लढाई आहे ही दिल्लीची नसून ही स्थानिक राजुरा विधानसभा क्षेत्राची आहे आणि इथल्या लोकांना जे अधिकार आहेत, जी आर्थिक कमकुवत असेल किंवा बेरोजगारींचा जो सगळा विषय असेल तो कुठेतरी सोडवण्याचा यांचा जो मानस आहे तो इथे कुठेतरी आपण पाहतो आहोत. मी नितेश डोंगरे, लाईव्ह चंद्रपूर.